आदिवासी भागामध्ये खानदेशात साजरा होणाऱ्या बोहाडा उत्सवाकरता लागणारे मुखवटे म्हणजे सोंग तयार करण्याची परंपरा नाशिक जिल्ह्यामधल्या देवळा तालुक्यातल्या खामखेडा गावच्या ठाकूर घराण्यानं जपली आहे. विशेष म्हणजे ठाकूर घराण्यातल्या चौथ्या पिढीमधल्या धर्मापवार ठाकूर यांनी आजही आपली ही कला जोपासली आणि कुटुंबाची वेगळी ओळख टिकवून ठेवली आहे. खानदेशसह उत्तर महाराष्ट्रात बोहाडा म्हणजेच मुखवटे अर्थात सोंग तयार करण्याची कला आजही अनेक गावांमध्ये टिकून आहे. यासाठी लागणारे मुखवटे बनवण्याची कला खामखेडा गावातल्या ठाकूर समाजामधल्या कैलासवासी रायसिंग ठाकूर यांच्या घराण्यात परंपरेनं जपली जाते. ह्या घराण्यातल्या चौथ्या पिढीतले धर्मापवार ठाकूर आणि त्यांचा पुतण्या सुभाष ठाकूर आजही मुखवटे बनवतात. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळात चालक म्हणून सेवा बजावणारे धर्मापवार ह्या वडिलोपार्जित परंपरेला हातभार लागावा म्हणून आवर्जून फावल्या वेळेत मुखवटे तयार करण्याचं काम करतात. पूर्वजांनी नावारूपाला आणलेली कला टिकवून ठेवण्याचं समाधान ठाकूर कुटुंबियांनी व्यक्त केलंय. मी 8-10 दिवस कागद भिजत टाकतो, ते कागद भिजल्यावर ते एक चांगले भिजले का त्याला ते नरम होता व ते कुटण्यासाठी चांगल्या प्रकारे होते आणि त्याला मेथीचं पीठ लागतं, बारीक मेथीचं पीठ टाकून ते कुटतो. मी एकजीव होतं असं नेण्यासारखं होतं, मग ते मूर्ती तयार करतो. मूस बनवतो, मूस बनवल्यानंतर लोकन कागद आडवत घालून लोकन बनवतो, मेथी पीठ टाकतो त्यामध्ये, नंतर आम्ही मुखवटे सुरुवात करतो. खानदेशात आजही 3 आणि 7 दिवस बोहाडा उत्सव चालतो. या काळात गावकरी एकत्र येऊन उत्सव साजरा करतात. तर महाराष्ट्रातून तसेच खानदेशातून मोठ्या प्रमाणावर मागणी असते. बोहाडा उत्सवात सरस्वती, शंकरजी, गणपती, सारजा ही देवतांची मुखवटे आहेत आणि आमच्या गावात जो बोहाडा उत्सव साजरा केला जातो, आमच्या गावात जेवढी ही कुळं आहेत त्या प्रत्येक कुळाकडे ही बोहाड्याची मुखवटे पूर्वापार दिलेले आहेत. 4-5 पिढींपासून या पवार कुटुंबियांकडे बोहाड्याचे मुखवटे बनवण्याची परंपरा होती आणि त्या आम्हाला आठवत नाही, म्हणजे 5-6 पिढींपासून या खामखेड्यात दर 3 वर्षांनी बोहाड्याचा कार्यक्रम होतो. हा एक कला आमच्या खामखेड्या आणि परिसरात जोपासली जाते आणि आम्हाला इकडे तिकडे न कुठं जाता हे सर्वोत्कृष्ट मुखवटे हे पवार कुटुंबीय बनवतं आणि आम्ही आमच्या खामखेडा परिसर आणि आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील लोक इथून दर वर्षाला किंवा दर 3 वर्षांनी इथून मुखवटे खरेदी करून आणि ती लोककला जोपासली जाते. विशेष म्हणजे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात बोहड्यासाठीचे हे मुखवटे फक्त आपणच तयार करत असल्याचा दावा देवळाच्या खामखेड्याच्या पवार ठाकूर कुटुंबियांचा आहे. या कामातून त्यांना फारसे काही पैसे मिळत नाहीत, मात्र ही प्राचीन कला जिवंत ठेवण्यासाठी हे मुखवटे तयार करणाऱ्या कलाकारांना शासनानं मानधन देण्याची मागणी पवार ठाकूर कुटुंबियांनी केली आहे. निलेश वाघसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मनमाड. 24 तास रहा एक पाऊल पुढे.